मंडई यूट्यूब व इंस्टाग्रामच्या माध्यमातून महिला बचत गटांसोबत तसेच तरुण शेतकऱ्यांबरोबर संवाद साधताना अशी मागणी आली की ताई एखादा असा व्यवसाय सुचवा ज्यामध्ये स्वस्तातलं बियाणं, कमी खतं, कमी मजूर, किडीचा कमी प्रादुर्भाव आणि भरपूर उत्पादन आणि मुळात बाजारभाव चांगला मिळेल आणि तसंच मार्केट मिळणंही सोपं होईल असा प्रकल्प सांगा. जेव्हा या प्रश्नांवर अभ्यास केला तेव्हा एका आगळ्या वेगळ्या शेतीपूरक व्यवसायाची माहिती मिळाली. या व्यवसायाचं नाव म्हणजे स्पिरुलिना प्रकल्प. हिरवं निळं शेवाळ शेती असंही याला म्हणतात आणि हे शेवाळ हौदामध्ये तयार केलं जातं ज्याची बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याचे बरेच फायदेही आहेत. ते म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो, रक्तदाब कमी करण्यासाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी, कुपोषण कमी करण्यासाठी, अशक्तपणा कमी करण्यासाठी, तसंच डोळ्याचं आरोग्य राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी या प्रकल्पाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणूनच अशाच एका प्लांटला भेट द्यायला आज आपण निघालोय. मित्रांनो नमस्कार, मी कविता रामदास ढोबळे, काव्यास ब्लॉग या आपल्या मराठमाळा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही पाठीमागे पाहू शकता आज आपण पारंपरिक शेतीला थोडासा थांबवून थोडं आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळतो आहे. शैवाळ शेतीला भेट द्यायला आलो आहे. आजवर आपण जुन्नर तालुक्यात फिरत होतो, परंतु आज थोडंसं जुन्नरच्या बाहेर आपण कराडमध्ये आलेलो आहोत. कराडमध्ये वारुंजीमध्ये एका तरुणाने अगदी 2 गुंठ्यामध्ये ही शेती केलेली आहे, शैवाळ शेती केलेली आहे. याला सध्या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. स्पिरुलिनाची शेती म्हणतात याला साधारणपणे. मोठ्या प्रमाणात ही शेती केली जाते पण ओपन कल्टिवेशन केलं जातं, परंतु या शेतीचं एक वैशिष्ट्य आहे की यांनी इनडोअर कल्टिवेशन केलेलं आहे. आणि ते का महत्त्वाचं आहे, ते का करावं, ती शेती कशी करावी, त्याचे फायदे काय आहेत, त्यानंतर त्याचं कन्झम्पशन कसं करावं, यामधून निघणारं जे स्पिरुलिना आहे त्याचं पुढे बाय प्रोडक्ट्स कसे करावे, त्या मार्केटिंगची त्याच्यामध्ये मागणी कशी आहे, ही संपूर्ण माहिती आज आपल्याला नमित पाटील हे जे तरुण आज आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून ही संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ संपूर्ण पहा, नक्की आवडेल तुम्हाला, लाईक जरूर करा. आणि अजूनही आपला काव्यास ब्लॉग हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जे काही अधिक प्रश्न पडतील ते नक्की कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून तुम्हाला अधिक जी माहिती आहे ती मी कमेंटद्वारे देत राहील. तर मित्रांनो, चला आता आपण ही व्हिडिओ संपूर्ण पाहू. तर मित्रांनो, आता आपण कराड तालुक्यातील वारुंजे गावात आहोत. आपल्यासोबत नमित पाटील आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की साधारण पारंपरिक शेतीला तुम्ही फाटा देऊन ही जी शैवाळ शेती केली आहे ती तुम्हाला साधारण संकल्पना कशी सुचली? मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर बरेचसे बिझनेस सर्च केले मी. त्यानंतर स्पिरुलिनाचा फ्युचर स्कोप वगैरे बघून आहे ना, आणि पारंपरिक शेतीला काहीतरी पर्याय म्हणून स्पिरुलिना शेती करायचं ठरवलं. अच्छा, आणि साधारण कोणती जागा निवडली पाहिजे? जागेचा असा काही कोणता प्रश्न नाही आहे, जागा कोणती पण निवडू शकते. स्वतःची जागा वगैरे असेल तर ते तुम्हाला कमी खर्चामध्ये होता येते. ह्यासाठी मला 1 टाइम इन्व्हेस्टमेंट 8 ते 10 लाखाची 3 वर्षापूर्वी गेलेली इन्व्हेस्टमेंट, म्हणजे ह्यामध्ये काही रिप्लेसमेंट करता न यावं ह्यासाठी मी एकदा सगळं काही खर्च केलेलं आहे. ह्यामध्ये काय की ह्यामध्ये ओपनली पण कल्टिवेशन केलं जातं, ओपन टँक कल्टिवेशन पण केलं जातं. पण ओपन टँक कल्टिवेशनचे फायदे आणि इनडोअरचे फायदे हे सगळे लक्षात घेता इनडोअर कल्टिवेशन करायचं ठरवलं मी. इनडोअर कल्टिवेशनमध्ये काय होतं की कंटॅमिनेशन चान्सेस म्हणजे होतच नाहीत, कंटॅमिनेशन चान्सेस खूप कमी असतात. कंटॅमिनेशन म्हणजे डस्ट, म्हणजे धूळ, पावसाचं पाणी, किडे प्राणी वगैरे पडण्याचं प्रमाण काहीच नसते. म्हणजे साधारण हवामानाचा जो दुष्परिणाम आहे तो या इनडोअर कल्टिवेशनमध्ये टाळला जातो असं पाहायला मिळतं. आणि मग साधारण आता सुरुवातीला जे तुम्ही 10 लाखाचं भांडवल यूज केलं त्यानंतर मग मंथली उत्पन्न कसं सुरू झालं? मंथली कसं आहे की आपली प्रत्येक महिन्याला याचं प्रोडक्शन आपलं 50 ते 60 किलोच्या दरम्यान पावडर निघते आपली. हां, पावडरपासून म्हणजे जर आपण 1000 रुपये किलोप्रमाणे पावडरची नुसती विक्री केली तर त्यातून आपल्याला महिन्यागाठी 50 ते 60 हजार रुपये मिळतात. ह्याला जास्त काही इक्विपमेंटची काही गरज लागत नाही. नॉर्मली आपल्याकडे फक्त सिम्पल ॲजिटेटर, जो हँडमेड आपण हँडमेड बनवलं आहे, हाताने बनवलं आहे ॲजिटेटर. दुसरं काय की पावडर करण्यासाठी ग्राइंडर किंवा मिक्सर, त्यामध्ये आपण करू शकतो. आणि तिसरं म्हणजे की टॅबलेट बनवण्यासाठी की टॅबलेट मेकिंग मशीन, ते काही गरजेचं असावं असं काही नाही आहे, ते आपण दुसऱ्याकडून पण कोणाकडून पण थर्ड पार्टी वगैरे करून घेऊ शकतो. टॅबलेट मेकिंग मशीनची किती कॉस्ट आहे? टॅबलेट मेकिंग मशीनची कॉस्ट जास्त जाते, म्हणजे ते 2 लाखाच्या वरती टॅबलेट मेकिंग मशीन मिळतं. साधारण याचं मार्केटिंग कसं तुम्ही उपलब्ध केलं? मार्केटिंग काय की ह्यामध्ये मेन विषय मार्केटिंगचाच आहे. तर मार्केट ही गोष्ट अजून लोकांपर्यंत माहिती नाही आहे, अवेअरनेस नाही या गोष्टीचा.
तर आपण कसं आहे की सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, माउथ पब्लिसिटी ह्या गोष्टी करून म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतोय आणि ह्याचा अवेअरनेस क्रिएट करतोय, म्हणजे जेणेकरून लोकांना स्पिरुनाचे बेनिफिट्स वगैरे आहेत ना ते माहिती होतील आणि त्याची विक्री होईल. तर नवीन साधारण किती वर्षापासून हा व्यवसाय आपण सुरू केला? आपण 2.5 वर्ष झालं करतोय. आणि मग सुरुवातीला काय समस्यांना तुम्हाला फेस करावं लागलं? सुरुवातीला भांडवल इतकं म्हणजे गुंतवायचं हे शक्य नव्हतं मला, म्हणजे ओपन टँक करायचं कल्टिव्हेशन की इंडोर कल्टिव्हेशन करायचं, पण त्यातले बेनिफिट वगैरे काय काय आहेत, म्हणजे आपल्याला 12 महिने प्रोडक्शन कंटिन्युअस मिळू शकेल, त्या दृष्टीने मी इंडोर कल्टिव्हेशन करायचं ठरवलं. त्यासाठी भांडवल पण जास्त गेलं माझं, पण त्याचे बेनिफिट मिळतात. अच्छा, मग आता एवढं भांडवल गेलं तर मग काही शासकीय योजना वगैरे मिळाल्या होत्या का? नाही, कसं आहे की ह्यासाठी शासकीय योजना वगैरे आहेत खरं, त्यासाठी म्हणजे शासकीय स्कीममधून वगैरे आहेत ना ते ट्रेनिंग वगैरे घ्यावं लागतं आणि ते त्याचा बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर साधारण काही आपल्याला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर काही लायसन्स मिळवावं लागतं का? हां, कारण स्पिरुना हे फूड अंतर्गत येतं, म्हणजे अन्नच आहे एक प्रकारचं, त्यासाठी म्हणजे फूड बनवायचं असेल तर तुम्हाला फूड लायसन्स गरजेचंच आहे. हे एका लायसनवरती तुमचं काय होऊ शकतं, म्हणजे फूड लायसन्सचीच गरज लागते. हां, फूड लायसन्स तुम्हाला मँडेटरी आहे त्यासाठी. आणि साधारण आता ह्या टॅबलेट आपण बनवतो असं पाहायला गेलं तर हे मेडिसिन आपण बनवतो, मग हे प्रिस्क्राईब कोण करतं किंवा हे डेली बेसिसवर घेऊ शकतात का लोक? हे काय की स्पिरुविना हे नॉन प्रिस्क्रिप्शन फूड आहे, त्याला कोणी प्रिस्क्राईब करायची पण काही गरज नाही आहे. अबाऊ 6 इयर्स कोणी पण हे घेऊ शकते इझिली आणि इझिली कन्झ्युमेबल आहे. एक खूप चांगली गोष्ट आहे कारण मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट असल्यामुळे यामधून ज्या गोष्टी आपल्याला व्हेजिटेबल्समधून फ्रुट्समधून मिळतात त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला यामधून मिळतात. तर साधारण याचा कंटेंट कसा आहे? स्पिरुविनामध्ये पृथ्वीवरती सापडणाऱ्या म्हणजे सर्वात जास्त प्रोटीन मिळतं, म्हणजे वजनाच्या 60-70% प्रोटीन असतं यामध्ये, म्हणजे अंडी मांस मटण ह्यापेक्षा 3 पटीन जास्त प्रोटीन आहे, परत दुधापेक्षा 5 पटीन जास्त कॅल्शियम आहे, पालकपेक्षा 50 पटीन जास्त आयरन आहे जे रक्तवाढीसाठी काम करतं, परत बीटा कॅरोटीन नावाचा एक घटक असतो जो पपईपेक्षा गाजरापेक्षा 10-20 पटीन जास्त घटक आहे, म्हणजे ह्याला एक प्रकारे म्हणजे सुपरफूडच म्हटलं जातं स्पिरुविना. म्हणजे ह्याचं कम्पॅरिझन असं केलं जातं की 1 किलो स्पिरुविना वर्सेस 1000 किलो रॉ फळभाज्या असं ह्याचं कम्पॅरिझन केलं जातं, म्हणजे जे तुम्ही म्हणजे 1 ग्रॅम दररोज तुम्ही स्पिरुविना खाल्लं तर तुम्हाला 1 किलो फळभाज्या खाल्ल्यासारखं तुम्हाला आहे. एवढं तर कन्झम्पशन आपण डेली करत नाही, दिवसाला आपल्याला ड्राय पावडर स्वरूपात 1.5 ते 2 किलो ड्राय पावडर मिळते. ह्याचं कसं आहे की हे शेवटी एक शेतीच आहे तर ह्याचं वर खाली होतच, वर खाली फ्लक्च्युएशन होत असते, म्हणजे एखाद दिवस तुम्हाला जास्त देईल एखाद दिवस कमी देईल, म्हणजे क्लायमेट कंडिशन्स वरती सगळं काही डिपेंड आहे. मग आपण याचं हार्वेस्टिंग कसं करतो, म्हणजे दिवसाच्या एंडिंगला हार्वेस्टिंग करतो की आपण सकाळी हार्वेस्टिंग होतो? ह्याचं हार्वेस्टिंग आपण मोस्टली सकाळीच करतो, म्हणजे सकाळी 7 ते 8-9 वाजेपर्यंत सगळं काही हार्वेस्टिंग करून घेतो आणि पूर्णपणे ड्राइंगला टाकण्यापर्यंत आपल्या 2 तासामध्ये काम हे सगळं उरकतं. अच्छा, मग याचं लेबर मॅनेजमेंटचं कसं प्रोसेस असते? आपण ह्यासाठी एकच लेबर ठेवलेला आहे जो सकाळी उठून म्हणजे तो पार्ट टाइम म्हणूनच काम करतो, सकाळी उठून हार्वेस्टिंग वगैरे सगळं काही करतो आणि नंतर तो दुसऱ्या कामासाठी फ्री असतो, तो दुसऱ्या कामासाठी पण म्हणतात जाऊ शकतो. टॅबलेट आणि पावडर दोन्ही पण आपण विक्री करायचं ठरवलं तर त्यातून मला महिन्याकाठी 80 ते 90 हजार रुपयाचा बेनिफिट मिळतो. ह्या व्यवसायासाठी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे कारण लोकांना कोणतीही गोष्ट माहीत नसताना ते करत असले तर त्यातून म्हणजे शेवटी म्हणजे फायदा जास्त मिळत नाही. कोणतीही गोष्ट माहिती करून घेत ते केल्यावरती ना त्यातून आपल्याला बेनिफिट मिळत असतो, तर ह्यासाठी आपण प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करतो. महिन्यातून 1 ते 2 वेळा बॅचेस आपल्या होतात आणि त्यामध्ये आपण प्रॅक्टिकल प्लस थेरॉटिकल नॉलेज सगळ्यांना देत असतो स्टुडंट्सना. कारण आता शैवाळ शेती करायची म्हणजे आपल्याला सायंटिफिकली नॉलेज हवं आहे आणि त्या ते जर तुम्हाला हवं असेल इन डेप्थ जर तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नमित सरांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकेल, तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्ही कराडमध्ये जवळपास असाल तर तुम्ही इथे येऊन स्वतः प्रशिक्षण घेऊ शकता. तर इथला मी ॲड्रेस देखील देईल, तर तुम्ही नक्कीच आमच्या शेतकऱ्यांना मदत करा. ह्यामध्ये आपण काय की 2 मुंडामध्ये 2 टँक बनवलेले आहेत की ज्यामध्ये 2 डिव्हायडर पण बसवले आणि ह्याला रेसवे पॉन्ड म्हणतात की जेणेकरून हा एजिटेशन आहे ना त्याचं इझिली व्हावं आणि प्रत्येक पार्टीला न्यूट्रिशन सनलाईट मिळावं वगैरे आहेत ना त्यासाठी आपण डिव्हायडर पण टाकलेले आहेत आणि हा एजिटेटर तिथे बसवलेला आहे. ओके ओके, आणि मग या एजिटेटरचा वापर काय होतो?
ॲजिटेशनचं काम काय असतं की पूर्णपणे म्हणजे पाणी हलतं ठेवण्यासाठी, जेणेकरून प्रत्येक पार्टिकलचं म्हणजे मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे ह्याचं काय कसं होतं की ॲजिटेशनमुळे काय की एकाचे दोन, दोनाचे चार असे पार्टिकल मल्टिप्लाय होत जातात. स्टार्टिंगला जेव्हा तुमचे टँक रेडी होतात त्यावेळी आपण काय करतो की ड्रिंकेबल वॉटर म्हणजे जे आपण पिण्यायोग्य पाणी आहे ते आपण ह्यासाठी वापरतो. त्याचा पीएच 7.5 ते 7 पर्यंत असेल तर ते पाणी आपण युज करतो. यामध्ये कल्चर आपण स्टार्टिंगला आपण बाहेरून घेतलेलं आणि त्याचं नंतर आपण ते स्वतः डेव्हलप केलेलं आहे कल्चर आणि ते नंतर आपण पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. जर शेतकऱ्यांना हे जर कल्चर हवं असेल तर आपण प्रोव्हाइड करतोय का? हां, आपण शेतकऱ्यांना जे लिटरच्या हिशोबाने आहे ना प्रोव्हाइड करतो. त्याचं कल्चर 1000 लिटर पाण्यासाठी 1 लिटर कल्चर सफिशियंट आहे. अच्छा, मग 1 लिटर कल्चर तरी साधारण त्याची कॉस्टिंग किती जाते? 1 लिटर कल्चर आपण 1000 रुपये प्रमाणे विक्री करतो. ओके, आणि साधारण यामध्ये जसं शेतीला खत व्यवस्थापनाची गरज असते तसे याच्यासाठी कोणत्या मीडियाची गरज असते? की जेव्हा आपण ह्यामध्ये पिण्यायोग्य पाणी घालतो त्यासाठी आपण म्हणजे स्पिरुनाची वाढ होण्यासाठी आपण त्यासाठी मीडिया बनवायला लागतो. त्यामध्ये आपण NPK, मॅग्नेशियम सल्फेट, खाण्याचं मीठ म्हणजे मोठं मीठ आणि सोडियम बायकार्बोनेट ह्या गोष्टी टाकून त्याचा मीडिया तयार केला जातो आणि त्यामध्ये आपण मदर कल्चर टाकलं जातं. त्यामध्ये ह्यामध्ये आपण 15000 लिटर एका टँकसाठी 15000 लिटर पाणी युज केलेलं आहे. त्यामध्ये आपण 15 लिटर मदर कल्चर वापरलेलं आहे. ओके, आणि मग याचं टेस्टिंग वगैरे कसं आपण करत असतो का किंवा आपल्याला कुठे पाठवावं लागतं का लॅबमध्ये याच्या टेस्टिंगसाठी? जेव्हा फायनल प्रोडक्ट आपलं तयार होतं म्हणजे पावडर म्हणा काय म्हणा त्याचं लॅब टेस्टिंग केलं जातं. म्हणजे ते कशासाठी, न्यूट्रिशन व्हॅल्यू किती आहेत काय ते कळण्यासाठी आपण लॅब टेस्टिंग करून घेतो. तर नमित, साधारण याची आपण शेतीची सुरुवात केल्यानंतर किती दिवसानंतर याचं हार्वेस्टिंग करायला सुरुवात होते? की आपण आज जर मदर कल्चर टाकले तर 15 दिवसात 10 ते 15 दिवसामध्ये ह्याची प्रॉपर ग्रोथ होते म्हणजे वाढ होते. okay. प्रॉपर वाढ होते. मग 15 दिवसानंतर तुम्ही ग्रोथ बघून आहे ना त्याची, त्याचं हार्वेस्टिंग चालू करू शकताय. म्हणजे ते तुम्ही आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा स्टार्टिंगला नाहीतर अल्टरनेट डे त्याचं हार्वेस्टिंग करू शकता. आणि आता तुम्ही डेली बेसवर करते? हां, आम्ही डेली बेसवरती करतो. आम्ही हा एक टँक आज केला तर उद्या तो टँक करतो. म्हणजे अल्टरनेट डे आम्ही हार्वेस्टिंग करत असतो. तर साधारण मग आपल्याला पाणी किती दिवसांनी चेंज करावं लागतं? साधारणतः पाण्याचं पाणी जेव्हा म्हणजे हार्ड होते तेव्हा आपण पाणी चेंज करून टाकतो. म्हणजे 4 ते 6 महिन्यानंतर ह्याला चेंज करावं लागतं पाणी. काय होतं की आपण ज्या ह्यामध्ये जे मीडिया टाकतो म्हणजे सोडियम बायकार्बोनेट NPK ते मीडिया टाकतो त्याचं खाली जाऊन डिकम्पोजिशन होतं आणि तळामध्येच राहतं मटेरियल. ते नंतर वरती यायला लागतं तेव्हा आपण पाणी चेंज करून टाकतो सगळं, जेणेकरून ते स्पिरुनामध्ये मिक्स होऊन म्हणजे कंटामिनेट होऊ नये. ओके, मग साधारण ते जे पाणी आहे उरलेलं त्या पाण्याचा शेतामध्ये काही वापर होतो का? नाही, शेतामध्ये वापर होत नाही याचा. कारण की हे हायली अल्कलाइन वॉटर आहे की ज्याचा pH 9 ते 11 आहे तर त्यामुळे ते शेतामध्ये युज होत नाही. ते आपण डायरेक्टली ड्रेन करू. साधारण अशा फ्लेक्स तयार होतात ना? हा, अशा ह्या प्रॉपर ड्राय झालेल्या फ्लेक्स आहेत. अच्छा, हे नंतर आपण स्टोअर करून जातो, स्टोअर करून ठेवतो, हे एअरटाईट बॅगमध्ये स्टोअर करून ठेवतो जेणेकरून ह्यामध्ये मॉइश्चर वगैरे पकडायला नको. ते लाईफटाईमसाठी कधी आपल्याला पावडर बनवायची असेल तर ते तेवढ्या टाईमसाठी आपण स्टोअर करून ठेवतो. नंतर ह्या फ्लेक्सपासूनच डायरेक्टली आपण ग्राइंडरमध्ये नाहीतर मिक्सरमध्ये पावडर केली जाते. हा, तर नमित, अगदी सुंदरशी अशी 2 गुंठ्यात तुम्ही या पारंपरिक शेतीला फाटा देऊन हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेवाळ शेती केलेली आहे. खूप छान वाटलं पाहून, खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली तुमच्याकडून. तर तुम्ही साधारण आमच्या तरुण शेतकऱ्यांना काय संदेश झाला या शेतीमधून? जे कोणी तरुण हे शेती करू इच्छितात त्यांनी पहिलं विक्रीचं नियोजन करावं. विक्रीचं नियोजन करून झाल्यानंतरच तुम्ही हा प्लान सेटअप वगैरे केला तरी चालेल. कारण कसं होतं की हे प्रोडक्ट नवीन असल्यामुळे मार्केटमध्ये त्या गतीने जात नाही. तर तुम्ही पहिल्यांदा मार्केटचा अभ्यास करा, मार्केटिंगची तयारी करा आणि मग नंतर प्रोडक्शन घ्यायला चालू करा जेणेकरून तुम्हाला तोटा होणार नाही. ओके, खूप खूप धन्यवाद. खूप महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याद्वारे मिळाली आज आम्हाला. तर नमित, माझ्या काव्याज ब्लॉग या मराठमाळा यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण हा व्हिडिओ शूट केल्याबद्दल, लोकांना तुमच्या यूट्यूब सबस्क्रायबरना वगैरे लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवल्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. तर मित्रांनो, आता तुम्ही या व्हिडिओबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली असेल. अगदी सुरुवातीपासून हा प्लांट कसा तयार करायचा, त्यानंतर याची हार्वेस्टिंग कशी करायची, हार्वेस्टिंग केल्यानंतर हे बाय प्रोडक्ट जे आहे ते कसं विकायचे, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाली असेल. तर नमित सरांकडून तुम्हाला जर अधिक माहिती मिळवायची असेल तर मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही
कॉल करून त्यांना संपूर्ण माहिती विचारू शकता. तुम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर ह्या शेतीसाठी जर कल्चर मागवायचं असेल ते देखील तुम्हाला यांच्याकडून मिळेल. तर मित्रांनो, हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. खूप दिवसांपासून एक्साइटमेंट होती, खूप दिवसांपासून स्पिरुलिना शेती कशी करतात हे जाणून घ्यायचं होतं, आणि आज ह्या संपूर्ण व्हिडिओमधून एक नवीन दिशा मिळालेली आहे. तुम्हाला देखील एक नवीन व्यवसायासाठी एक दिशा मिळाली असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्की सांगा. आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल बटन आहे ते नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अशाच व्हिडिओ तुम्हाला त्याचे अपडेट मिळत राहतील. तर मित्रांनो, हा ब्लॉग आता मी इथेच संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.